यंदा पुण्यातल्या गणेशोत्सवात खड्यांच्या आणि मोत्यांच्या दागिन्यांनी सजवलेल्या मूर्तींना मागणी आहे. त्याचबरोबर सिद्धिविनायक, दगडूशेठ गणपती आणि शारदा गजाननाच्या प्रतिकृतीला पुणेकरांनी यंदा पसंती दिली आहे. इथून फेरफटका मारलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार. गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे 2 दिवस उरलेले आहेत आणि म्हणून गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी सध्या बाजारामध्ये लगबग दिसून येत आहे. आणि आपण बघू शकतो यावर्षी गणेश मूर्तींमध्ये ट्रेंड जो आहे तो काही वेगळा आहे. एरवी आपण गणेश मूर्ती घरी आल्यानंतर तिला सोन्याच्या किंवा चांदीच्या दागिन्यांनी भूषवतो, मात्र यावेळी बाजारात ज्या मूर्ती आलेल्या आहेत त्यांना वेगवेगळ्या खड्यांच्या आणि मोत्याच्या दागिन्यांनी सजवलेलं दिसतं आहे. आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रतिकृती आहेत या गणपतीच्या, मग ती लालबागची असेल किंवा मुंबईच्या सिद्धिविनायकाची असेल या किंवा दगडूशेठची असेल, मात्र या सगळ्या ज्या प्रतिकृती आहेत त्यांना देखील दागिन्यांनी भूषवण्यात आलेलं आहे, त्यामुळे अत्यंत सुंदर अशा मूर्ती दिसत आहेत. आणि हाच या वर्षीचा हटके ट्रेंड जो आहे तो दिसून येत आहे. माझ्याबरोबर विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारूयात. काका, काय यंदाचा ट्रेंड आहे, काय सांगाल आणि कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? प्रतिसाद चांगला आहे. आमचं 40 वर्षापासून आमची परंपरा आहे गणपती मूर्ती पुण्यामध्ये आणण्याच्या. नवीन नवीन व्हरायटीज आम्ही दरवर्षी आणतो. यावर्षी नागपूर, अकोला या चांगल्या वर्क केलेल्या मूर्ती आहेत, तर पुणेकरांचा भरपूर प्रतिसाद आहे. बुकिंग वगैरे भरपूर झालेली चांगली. इथले जे मानाचे गणपती आहेत त्यांचा एक विचार केला जातो, कारण की एक भावनिक नातं पुणेकरांचं या मानाच्या गणपतींबरोबर आहे. आणि म्हणूनच यंदा देखील या मानाच्या गणपतींच्या प्रतिकृती देखील सगळ्यात जास्त बघायला मिळत आहेत आणि त्याची देखील मागणी जी आहे ती मोठी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.